पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रामाणिक करण्याला प्रारंभ करण्यात आला आहे. बुलडाणा तालुक्यातील साखळी व जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथून आधार प्रामाणिकरण योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. येथे उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्या हस्ते तर साखळी बुद्रुक येथे जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्ह्यातील 1,95,056 पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्वावर सुनगाव व साखळी येथील अनुक्रमे 364 व 192 पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर उपलब्ध झाली आहे. जिल्हा केंद्रीय सहकारी बँक मार्फत 21,325 शेतकरी पात्र ठरविण्यात आले आहेत. तर 100 शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असून उर्वरित शेतकऱ्यांना 28 तारखेला लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शासनाद्वारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंमलबजावणी सुरू आहे. या अंतर्गत जिल्हा बँकेचे एकूण बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेचे एकूण 21,325 सभासद पात्र आहेत. या पात्र सभासदांचा डेटा बँकेने शासनाकडे अपलोड केलेला आहे. आज शासनातर्फे प्रायोगिक तत्वावर 2 विलेजची गावाची निवड शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेली आहे. एक गाव आहे सुनगाव आणि दुसरं आहे साखळी. सुनगाव येथील एकूण 84 सभासद आज आधार प्रमाणीकरण करण्यात येणार आहे आणि साखळी येथील 8 सभासदाचे आधार प्रमाणीकरणाचे काम आज पूर्ण होणार आहे. या दोन्ही गावाचा आधार प्रमाणीकरण केल्यानंतरचा डेटा शासनाला सबमिट झाल्यानंतर 3 दिवसात शासनाकडून या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये कर्जाचा निधी प्राप्त होणार आहे. बँक हे शासनाने आणलेल्या ह्या योजनेमध्ये 2015 ते 2019 2 लाखापर्यंत कर्ज घेतलेले व ज्यांच्याकडे कर्ज आउटस्टँडिंग आहे असे सभासद या योजनेमध्ये शासनातर्फे कव्हर करण्यात आलेले आहेत.